जर आम्ही नाना भाऊला दरवर्षी निवडून देत आहोत तर नाना भाऊचं काम आहे की ते टेक्नॉलॉजी आमच्याकडे आणली पाहिजे. आमच्या सगळे कार्यकर्त्यांची एकच इच्छा आहे की त्यांनी महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री व्हावे. नाना भाऊंना सवय आहे कुठे गेले की खूप जास्त वेळ जास्त काळ टिकत नाही. भाजपला जीवन करायचे काम नाना भाऊंनी केलं, भाजप संपलेली भाजप होती. म्हणून देशाच्या पंतप्रधानावर काहीतरी टीका करून आपला रस्ता सुखरूप करण्याचं काम केलं. पण काम करायची मानसिकता असेल तर कोणी विकास करू शकते, मानसिकता नसेल तर काय नाही करू शकत. नमस्कार, मी रश्मी खेडीकर. महाराष्ट्राचा महासंग्राम या विशेष भागात आपण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा गड समजला जाणारा साकोली इथे आलेलो आहोत आणि साकोलीमध्ये जनतेचा विधानसभा निवडणुकीला घेऊन काय मूड आहे आपण जाणून घेणार आहोत. कारण महाविकास आघाडीकडनं जे आहे नाना पटोले यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे, पण महायुतीकडनं अजूनपर्यंत कोणालाही उमेदवारी अजूनपर्यंत जाहीर झालेली नाही आहे. आणि नागरिकांचे काय प्रश्न आहे, त्यांच्या मनात काय, आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार दादा, काय साकोलीचा मूड काय आहे? साकोलीचा मूड म्हणजे आता सध्याले महाविकास आघाडी आणि महायुती, आता महायुतीच्या उमेदवार घोषित झाले, त्या कारणानं महायुतीच्या बाजूनं कोणता उमेदवार घोषित होते, आता सध्याले बाळाभाऊ काशीवार आहेत, सोमदत्त करंजेकर आहेत, अविनाशभाऊ ब्राह्मणकर आहेत, प्रकाशजी बाडबुदे आहेत, आणि आता सध्याले नाव येऊन राहिला हळूहळू आमचे परिणयदादा फुकेंचा. आता यांच्या माध्यमातून, कारण मी अजित पवार गुटाचा माणूस असल्यामुळे मी महायुतीच्या बाजूने आहे, ज्यांना तिकीट होईल मी त्या महायुतीच्या उमेदवाराला मदत करेन. मग काय म्हणतात दादा, तुमच्या काय अपेक्षा आहे दादा आता नेत्यांकडून? आतापर्यंत जे विद्यमान आमदार होते त्यांच्या जस्ट काही समस्या आहे नागरिकांच्या, त्या पूर्णपणे फुलफिल केल्या आहेत का त्यांनी? नाही, मागील 5 वर्षामध्ये नानाभाऊ जसे आमदार बनले त्या 5 वर्षामध्ये जे कामं झाले ते कामं इतके झाले की ते आपण मोजू शकत नाही आहे. 70 पेजची लिस्ट मी तुम्हाला आता दाखवू शकतो. साकोली नगर परिषदमध्ये 50 कोटीचे कामं झाले, 60 कोटीचा इथं हॉस्पिटल झाला, 20 कोटीची आता ती वसाहत जी आहे ना, पोलीस वसाहत, ती त्याचं काम सुरू झालेलं आहे. रेस्ट हाऊस इथं बनलेलं आहे, नवीन पोलिसाची हे बनलेलं आहे, कारण त्याला इमारत आणि वॉटर सप्लाय स्कीमचे 36 कोटीचे कामंसुद्धा इथं मंजूर करण्यात आलेले आहे. आता शेतकऱ्यासाठी प्रत्येक 15-15 किलोमीटर इथं गोडाऊन तयार झालेले आहेत. म्हणजे मागे काय व्हायचं की ह्या सीझनमध्ये जसे धान निघाले की ते शाळामध्ये किंवा समाज मंदिरामध्ये ठेवायचे. नानाभाऊच्या लक्षात आलं की शेतकऱ्याचं धान सडते, त्यांनी प्रत्येक 15 किलोमीटर एक 3-3, 4-4 कोटीचा गोडाऊन त्यांनी मंजूर करून घेतला आणि ते गोडाऊन सगळे तयार आहे. दुसरं, इथं जसे विधानसभेचे अध्यक्ष बनले नानाभाऊनं पहिल्या ज्याच्यामध्ये साकोलीसारख्या छोट्याशा एका गावामध्ये सरकारी शासकीय ॲग्रिकल्चर कॉलेजला मंजुरी दिली, पण जमिनीचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडासा तो प्रकरण थोडासा हे झाला आहे. ते बजेटमध्ये आल्यामुळे ते काय आज नाही उद्या होईल. 10 एकराचा फक्त जो प्रकार आहे ना, म्हणजे सरकारने जी जमीन जी एक्वायर केलेली आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटला तेवढी दुप्पट जमीन द्यावी लागते. ते 10-15 एकराचा वादा आहे. साकोलीसारख्या एका गावामध्ये शासकीय कृषी विद्यापीठ बनेल आणि हे लोकांसाठी फार चांगलं आहे. एकंदरीत दादा, आपण जर म्हटलं की आपल्या ज्या निवडणुकीमध्ये आलो, आपल्या मूलभूत समस्या ज्या काही नागरिकांच्या असतात ते म्हणजे रोड, पाणी आणि वीज, ते कसं आहे इथे, त्या समस्यांवर कशा पद्धतीने त्या सोल्युशन? आमचे नेते नानाभाऊ हे लहान लहान कार्यकर्त्यापासून इतक्या दिवसापासून ते जसे आमदार आहेत, तर त्यांचा जुडाव प्रत्येक व्यक्तीशी आणि ते प्रत्येक मतदाताला म्हणजे प्रत्येक एरियाला चांगल्याने ओळखतात. आणि त्यामुळे आमच्या सगळे कार्यकर्त्यांची एकच इच्छा आहे की त्यांनी महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री व्हावे. आणि त्यांची काम करण्याची पद्धत पण फारच छान आहे. म्हणजे कोणत्याही व्यक्ती गरीब असो, कोणत्याही समाजाचा असो, ते कधीही त्याच्याशी भेदभाव करीत नाही आणि आपल्या परीने त्या प्रत्येक व्यक्तीची ते मदत करण्यास नेहमी तत्पर राहतात. नेहमी इकडे पण दादा आपण म्हटलंय की, आणि आमच्या आजूबाजूच्या गावाच्या परिसरामध्ये एक समाज मंदिर तयार झालेले आहेत भरपूर, म्हणजे मूलभूत सुविधा भरपूर मिळालेल्या आहेत. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दल, आता कसा आहे साकोलीचा मूड, कसा आहे सध्याच्या परिस्थितीत? कारण आता महायुतीकडनं अजूनपर्यंत कुठलीही तिकीट जाहीर झालेली नाही आहे, नाना पटोलेंना झाली आहे, एकंदरीतच तुमच्यावर काय म्हणून? महायुतीमध्ये 4-5 उमेदवार हे इच्छुक आहे, परंतु या भागात आता ज्या महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा आपली दावेदारी पेश केली आहे आणि त्याच्यामध्ये एकमेव नाव अविनाशभाऊ ब्राह्मणकर यांचं चालत आहे आणि ते सध्या प्रचारामध्ये आघाडीवर आहेत. मी सुद्धा या परिसरात तालुक्यात आणि लाखणी तालुक्यातसुद्धा दौरा केला आहे. त्यांचं नाव प्रत्येक गावामध्ये चालत आहे आणि जो आत्तापर्यंत 5 वेळा आमदार आणि 1 खासदार, परंतु जो विकास व्हायला पाहिजे होता
तो विकास झालेला नाही। आताच भाऊनी जो चुलबनचा प्रकल्प नहर तिकडे शिवनीबान कटंगझऱ्यापर्यंत गेले आहेत, स्वतःच्या गावात म्हणजे सुकडीला सुद्धा तो नहर गेला आहे, परंतु या 5 वर्षांमध्ये त्या शेतीला सिंचन म्हणजे तलावात पाणी पडला नाही, म्हणजे इतकं दुर्लक्षित आता सध्याचे जे आमदार आहेत। म्हणून ह्यावेळेस परिसरामध्ये त्यांच्यावर नाराजी आहे आणि नवा चेहरा ह्यावेळेस यावा अशी जनतेची इच्छा आहे। तुम्हाला काय वाटतं दादा, नवा चेहरा यायला हवा यावेळेस साकोलीमध्ये? नानाभाऊच्या नेतृत्वात इथं विकास कामे खूप झालेली आहेत, आणखी होणार आहेत। प्लॅनिंग यांची मोठी आहे। चुलबनचे पाणी गावोगावी शेतीला पुरवणे, त्यानंतर वैनगंगेचे पाणी इकडे कॅनलने आणणे, ह्या सर्व प्रोसेस आहेत। मोठा आहे पद, मोठा राहील तेव्हा कामं होतील, लहान पदामध्ये कामं होत नाही। प्रफुल्ल पटेल साहेबांच्या साहेबांनी विरोध करू करू हे आपलं भंडारा गोंदिया जिल्ह्याची हालत खराब करून ठेवलेली आहे। बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की जितका विकास व्हायला पाहिजे होता तो अजूनपर्यंत झाला नाही, जितकी त्यांची पोहोच आहे तसं तुम्ही म्हटलं की वरच्या लेवलपर्यंत जाणार, पण विकास झालेला नाही असं बोलते आणि नवा चेहरा आम्हाला हवा अशी मागणी। बाकी प्रफुल्ल पटेल साहेबही मोठे नेते होते, त्यांनी कोणता विकास केलाय सांगा? भेल आणून ठेवलं, भेल बंद आहे, ते मोठे नेते आहेत, त्यांनी काय केलं? मग नाना भाऊ तर मोठे नेते नव्हते ना, ते मोठे आता आजही नाही आहेत, आजही मोठे नेते नाही आहेत, ते लोक जमिनीचे नेते आहेत। जे मोठे नेते त्यांनी काय केलं हे सांगा, त्यांनी आपला विकास सांगावा काय केलं म्हणून। तुम्हाला काय वाटतं यावर, तुमचं काय म्हणणं आहे दादा? मी सर्वप्रथम नवराष्ट्र आणि नवभारतचा साकोली शहरात अभिनंदन करतो, स्वागत करतो। खरं तर 25 वर्ष राजकारणात असलेल्या नेत्यांचा विकास हा कितपत आहे ह्या जनतेला माहीत आहे, आणि अजूनही जर सामोर त्यांना जर हवं आहे तर माझ्या तरी मते मला असं वाटतं की आपण एखादी बिजाई नेहमी नेहमी पेरला तर ते भिसकड निघते, त्याच्यातलाच हा एक वगैरे आपल्याला नवीन बिजाईची गरज आहे आणि नवीन चेहऱ्याला द्यावं। कारण काय, याच्या अगोदर बाळाभाऊजी आमदार होते, त्यांनी खूप चांगला विकास केला आहे। मी BJP चाच कार्यकर्ता आहे, माझी नगरसेवक आहे आणि त्यांच्या विकासाच्या माध्यमातून बऱ्याचशा शेतकऱ्याचे म्हणा किंवा इतर जनतेला जो विकास झालेला आहे हा कोणत्या सरकारने दिलेला नाही। महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या सरकारने जवळपास किंवा केंद्राच्या सरकारने प्रत्येक गरीब व्यक्तीला जो अन्न पुरवठा केला 5-7 वर्षापासून, त्यांना 5-5 लाखाचा सामान्य विमा दिलेला आहे। आयुष्मान भारत योजना असो, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे असोत, म्हणजे शेतकऱ्याबद्दल सोचणारी ही एक सरकार आहे। मला तरी असं वाटतं की ह्या सरकारला पुन्हा अजून चान्स द्यायला पाहिजे। आता साकोलीचं आपण हे पाडलं, साकोलीला गड म्हटलं जातं काँग्रेसचं, पण आता आपण पाहिलं की अजूनपर्यंत महायुतीकडनं उमेदवारी अजूनपर्यंत जाहीर झालेली नाही। गड नाही, हा गड नाही, याच्यातही 2-4 आमदार आपले निवडून आलेले आहेत। डॉक्टर हेमकृष्ण कागवते 2 आले आहेत, बाळाभाऊ काशीवार 1 आले आहेत, असे अनेक आमदार आले आहेत। गड नाही, आपण कंटिन्यू असणारे आमदार म्हणजे कंटिन्यू असणाऱ्या आमदारांचा विकास हा याला तर बारामती बनवायला पाहिजे होता। नाना भाऊला माझ्या मते प्रचार करायची गरज नाही। बिलकुल, पण आता महायुतीकडनं अजूनपर्यंत कुठली उमेदवारी जाहीर झालेली नाहीये। होईल ना, एक सीटेसाठी जर 4-5 लोक मागणी करत असतात आणि त्यांची युती आहे, युती असल्यामुळे त्यांना थोडासा सोचून समजून तिकीट द्यायची आहे, म्हणजे राष्ट्रवादीला द्यायची की BJP द्यायची का दुसऱ्या पक्षाला द्यायची, हा त्यांचा आहे। आणि उद्या किंवा संध्याकाळपर्यंत तो निर्णय होईलच 100%। बिलकुल, दादा साकोलीची सगळ्यात मोठी समस्या कोणती आहे? साकोलीमध्ये आतापर्यंत ज्या लोकांनी 25 वर्ष भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या म्हणजे जनतेने ज्यांना 25 वर्ष निवडून दिलं आणि त्यांना अख्ख्या देशापर्यंत पोहोचवलं, परंतु या साकोलीमध्ये त्यांच्याकडून कुठलाही काम झाला नाही, त्यामुळे जनता साकोलीची जनता आता नवीन चेहऱ्याकडे पाहत आहे। सामान्य जनतेमध्ये रोष निर्माण झालेला आहे आणि शेतकऱ्यासाठी आणि देशासाठी आणि राज्यासाठी फक्त आणि फक्त महायुती सरकार ही सामान्य जनतेच्या हिताची सरकार आहे आणि मोदी सरकार ही देशाच्या हिताची सरकार आहे। मला असं वाटते पुन्हा जनतेने महायुती सरकारला भरघोस मतांनी निवडून द्यावा। आता आपल्या शिंदे फडणवीस सरकारनं अनेक घटकापर्यंत सामान्य घटकापर्यंत योजना दिला, लाडकी बहीण योजना असो, महिला सक्षमीकरण असो, त्यांना अर्धी तिकीट देण्याचं काम केलं, त्यांनी रासांचं काम दिलं, शेतकऱ्याला बोनस देण्याचं काम केलं, भरपूर बोनस दिलं, राज्य सरकारनं 2000 रुपये सन्मान निधी देण्याचं काम केलं। सामान्य शेतकऱ्याच्या सामान्य कुटुंबामध्ये वर्षाचे 70-60 हजार रुपये शासनाचे घरी लोकांपर्यंत जाऊन राहिले, त्यामुळे सरकार आज पुन्हा महायुतीची सरकार येणार आहे आणि ज्या लोकांनी भंडारा गोंदिया जिल्ह्याचा
पंचवीस वर्षापर्यंत आतापर्यंत 25 वर्षापर्यंत लोकशाहीमधून निवडून गेलेले त्यांचा या ठिकाणी कुठलाही काम नाही आहे, त्यामुळे जनतेमध्ये रोष निर्माण आहे. यावेळी जनता नवीन चेहऱ्याकडे आकर्षित झालेली आहे आणि 100% नवीन चेहरा हा निवडून येईल. तुम्हाला काय वाटतं दादा, नवीन चेहरा हवा तुम्हाला? हा नवीन चेहरा सांगलीमध्ये. तुमचं काय म्हणणं दादा, तुम्हाला सांगलीत नवीन चेहरा हवाय का? साकोलीत नवीन चेहरा हवाय तुम्हाला? आपला साकोली मतदारसंघ आहे, निश्चितच आपण ह्या ठिकाणी बघतो आहे. गेल्या अनेक वर्षापासून सन्मान्य नानाभाऊ पटोले ह्या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आले, खासदार म्हणून निवडून आले आणि हे सर्व करत असताना एक जो मूलभूत विकास आपल्या क्षेत्रात हवा होता तो कुठेतरी आपल्याला दिसून येत नाही. मी दोन उदाहरण देईल की एकतर इथं MIDC ची नितांत गरज आहे. आपण बघतो आहे की आपल्या बाजूला भेलचा प्रकल्प आला पण तो काही कारणास्तव बारगळला हे आपल्या लक्षात येतं. कोणी तांत्रिक कारण सांगतं किंवा अन्य कुठलंही कारण सांगतं. आम्हाला जर मी एक युवा म्हणून विचार करतो तर मी हे बघेन की माझ्या क्षेत्रातील जे जे युवा वर्ग आहेत येणाऱ्या काळात, मग ते भेलच्या माध्यमातून असोत किंवा जसं साकोलीची MIDC आहे, आज साकोली एवढा सर्वात जुनी तहसील म्हणजे गोंदिया, भंडारा आणि साकोली हे तीन तहसील भंडारा जिल्ह्यात आधी सर्वात प्रथम होत्या. आता भंडारा जिल्हा वेगळा झाला, गोंदिया जिल्हा वेगळा झाला. साकोली जिल्ह्याच्या नवनिर्मितीचा विचाराधीन प्रकल्प सरकारच्या डोक्यात आहे, पण आज आपण बघतो आहे की इथं जर MIDC आपण विषय काढला तर आज एक जरी MIDC आली, आज बाजूला इथून 25 किलोमीटरवर आपण जर गेलो लाखणीला एक MIDC आहे. लाखणीला MIDC आज आपण बघतो आहे कमी जास्त तिथे 30 ते 40 प्रकल्प छोटे छोटे उभे झाले, त्या माध्यमातून किमान 1000 लोकांना तिथं रोजगार मिळाला आहे आपल्याला दिसत आहे. तर त्या माध्यमातून येणारे जे नवीन आमदार असतील त्यांना माझं अशी विनंती राहील की येणारी जी सरकार असेल त्यांना अशी विनंती राहील की येणाऱ्या काळात साकोली तालुक्यात आमची प्रमुख मागणी आहे की इथं खूप मोठे प्रकल्प आणू, खूप आश्वासन देऊ, आम्हाला ते नको आहे. खूप मोठ्या भूलथापा नको आहेत आम्हाला. छोट्या छोट्या स्केलवर जरी लघु उद्योग, लघु रोजगार आम्ही जर निर्माण करू शकलो, 1000 युवक जरी इथल्या स्थानिक रोजगार जर त्यांना उपलब्ध होऊ शकला, म्हणजे आपल्या इथे बघतो की आपल्या इकडचा संपूर्ण युवक स्थलांतरित होऊन मोठ्या अर्बन सिटीमध्ये जातो आहे, नागपूर, मुंबई, दिल्ली, पुणे. तर आपला जो रोजगार आहे, स्थानिक रोजगार आहे, युवकांना जो रोजगार मिळेल त्या माध्यमातून इथं मिळण्याचं काम ह्या छोट्या छोट्या माध्यमातून होईल असं मला वाटते. MIDC एक प्रमुख मागणी आमची इथं आहे ती येणाऱ्या भविष्यात माहीत नाही, म्हणजे येणारा काळ सांगेल. आणि निश्चितच एक वाटतं की नवीन चेहरा, नवीन उमेद, एक धरून येऊन एक नवीन विकास त्या माध्यमातून येणाऱ्या सरकारच्या माध्यमातून इथं करतील अशी आशा आहे. बिलकुल बिलकुल दादा, मी तुमच्याकडे येईल. आता जे आपले आमदार आहेत किंवा काही म्हटलं ते आश्वासनं त्यांनी दिले, जे काही दिले असेल ते पूर्ण केले आहेत का? ज्या काही नागरिकांच्या समस्या आहेत त्या पूर्ण झाल्या आहेत का? आतापर्यंतचे सर्वात निष्क्रिय आमदार म्हणून समजा कोणी निबंध स्पर्धा घेतली आणि सर्वांना लिहायला दिलं तर सर्वात जास्त लोक ह्याच्यावरच विषयावर लिहितील का? सर्वात निष्क्रिय आमदार म्हणून नानाभाऊ पटोले आतापर्यंत राहिलेले आहेत. कारण की आता आमच्या मित्रांनी तिथे सांगितलं आहे की इरिगेशनचे आम्ही कामे केले, काही बिल्डिंग्सचे कामं सांगतात. 2014 ते 2019 दरम्यान ते साकोलीचे जे दवाखाना बनत आहे 100 खाटांच्या, 2014 ते 2019 त्याच्या प्रशासकीय मान्यता आहे. बरेचसे कामं आहेत, इरिगेशनचे कामं आहेत, त्यांनाच माहिती आहे सर्व डॉक्युमेंट. फक्त यांच्या असं खोटं बोला आणि रेटून बोला. आज बेरोजगारी समस्या एवढी मोठी आहे इथे प्रॉपर साकोलीत. साकोली विधानसभा, साकोली हेडक्वार्टर आहे. आज साकोलीमध्ये अशी परिस्थिती आहे की हायवेवर जी 90% जागा ही शासनाची आहे. साकोलीत सरकारी ऑफिसेस आहेत, प्रायव्हेट जागा नसल्यामुळे इथे आज व्यवसाय वाढू नाही शकत. त्यामुळे यांनी एवढे वर्षापासून हे लोक आहेत का, 25 वर्षापासून, एकदा आता अध्यक्ष होते विधानसभेचे, 3 आमदार, 1 खासदार म्हणून यांना पाठवलं. आता आमच्या साहेबांनी त्यांनी सांगितलं की भेलचा कारखाना बंद पडलेला आहे. भेलचा कारखाना एका जबाबदारीनं, आमचे जे नेते आहेत आदरणीय प्रफुल्लभाई पटेल यांनी जबाबदारीनं भेलचा कारखाना इथे सॅन्क्शन करून आणला. त्याच्यानंतर खासदार म्हणून नानाभाऊ पटोलेंना भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या जनतेने विश्वास ठेवून पाठवलं होतं. त्यांची जबाबदारी होती का कुठेतरी त्या प्रोजेक्टला समोर न्यायचं, ते त्याच्यात सबसेल फेल ठरले आहेत. कारण की त्यांची मानसिकता नसते काही करायची, फक्त खोटे बोला आणि रेटून बोला. इथे जे 90% जागा ही जी आहे सरकारी आहे साकोलीमध्ये, काहीतरी यांनी मग एवढ्या वर्षापासून एवढं मोठं नाव आहे आणि तुम्ही स्वतःला स्वयंघोषित मुख्यमंत्री म्हणून घोषित करता, तर तुम्ही मोठे नेते आहात,
तर तुम्ही इथे कुठेतरी एक शासकीय प्रोव्हिजन करून त्या जागेवर प्रोव्हिजन करून जेणेकरून आमच्या युवकांना हाताला काम भेटलं असतं, त्यांना रोजगार भेटेल आणि शासनाला त्याच्या रवणं भेटेल. पण काम करायची मानसिकता असेल तर कोणी विकास करू शकते, मानसिकता असेल तर काही नाही करू शकत. त्यामुळे आतापर्यंत ते सर्वात फेल आमदार राहिलेले आहेत नानाभाऊ पटोले. मी इकडे पण येईल त्यांनी दादा तुमच्याकडे मी येते. दादा बोलतेत की नाना पटोले सगळ्यात फेल आमदार राहिलेले आहे प्रफुल्ल पटेलचं ते साधे, तर तुमचं काय म्हणणं? तुम्ही म्हटलं की विकास ते 5 वर्ष त्यांच्याकडे होते, फेल होते, तर मग त्यांनी घेतलं कसं त्यांना? भाजपला जीवन करायचं काम नानाभाऊंनी केलं. भाजप संपलेली भाजप होती, भाजप संपलेली भाजप होती, भाजपला जिवंतच नानाभाऊंनी केलं, त्यांच्यामुळे भाजप जिवंत राहिली. विकास केलं नसतं तर विकास दिसला असता का? त्यांच्याकडे होते 5-7 वर्ष त्यांच्याकडे होते. माझं म्हणणं एक आहे, हे जे म्हणतात ना की बा 35-35 वर्ष राजकारणामध्ये होते, मागील साकोली विधानसभाचे 35 वर्ष जर काढले याच्यातले 20 वर्ष आमदार भाजपाचे होते आणि 15 वर्ष आमदार काँग्रेसचे होते. ते मी तुम्हाला सांगतो कोण कोण होते. शेवकभाऊचे 10 वर्ष आणि नानाभाऊचे 5 वर्ष, उर्वरित सगळे 20 वर्ष हे भाजपाचे आमदार साकोलीमध्ये होते. त्याच्यामुळे हे 25 वर्षात विकास झाला नाही, याला काही अर्थ नाही आहे. समजला का? मी सगळी सार्वजनिक संपत्ती असं म्हणणं आहे माझ्या मित्राच्या, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण ज्या जागेवर उभे आहोत या जागेच्या पूर्ण नियोजन झालेलं आहे आणि या जागेवर 100 दुकाने बनणार आहेत. हे सगळे नानाभाऊच्याच प्रयत्नाने झालेले काम आहेत मॅडम. इकडे पण ते म्हणतात 100 दुकानं या जागेवर बनणार आहेत. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला तुमच्या काय गेल्या 25 वर्षापासून ते राजकारण करत आहेत आणि शेवटच्या टप्प्यात त्यांना आता निवडणूक जवळ येत आहे, जाग आली म्हणून त्यांनी हा प्रयत्न केविल म्हणा प्रयत्न केलेला आहे, पण त्याच्याने काय होणार नाही आहे. आमच्या काँग्रेसी मित्रांना आमची नम्र विनंती आहे की नानाभाऊ ज्यावेळी पहिल्यांदा विधानसभा अध्यक्ष झाले आणि पहिल्यांदा त्या बजेटमध्ये साकोलीचं नाव आम्हाला मोठ्या ठळक अक्षरात दिसलं, आम्हाला आनंद झाला. आमच्या गावचा पोरगा आमदार झाला आणि विधानसभा अध्यक्ष झाला. जरी विरोधक असलो तरी ही वस्तुस्थिती आम्हाला मानावं लागेल की विधानसभा अध्यक्षाची संधी मिळाली, आम्हाला आनंद झाला. आणि पहिल्यांदा आम्हाला त्या बजेटमध्ये कृषी महाविद्यालयाचं प्रयोजन इथं झालं. 5 वर्षाआधी ते अध्यक्ष झाले. सन्माननीय सदस्यांनी इथल्या आमच्या काँग्रेस मित्रांनी सांगावं की आमच्या त्या शासकीय कृषी महाविद्यालयाचं काय झालं, कुठं भिजत घोंगडं झालंय, कुठं नेमकं काय झालं, त्यांनी सांगावं. अर्थ यांचे जे अर्थमंत्री आता बीचमध्ये बजेट झाला त्यामध्ये त्यांनीच बजेटमध्ये कृषी विद्यालयाचा नाव घेतला आहे की हा सॅन्सन झालेला आहे म्हणून. फक्त काय कारण असतं यामुळे, म्हणजे जागेच्या अभावामुळे इथे प्रॉब्लेम झाला. आणि यांनी हे जे 25 वर्ष सांगतात, नानाभाऊला फक्त 10 वर्षच मिळाले, याच्या पहिले भाजपचेच होते, बाळाभाऊ होते, आता ते निष्क्रिय आमदार म्हणतात. मॅडम हे कॅमेरा घ्या आणि त्या तिथपासून तुम्ही पा, बाळाभाऊच्या म्हणजे आपला नानाभाऊचा तुम्हाला विकासच दिसेल, कामं दिसतील तुम्हाला, रोड दिसेल नाही सगळे दिसतील तुम्हाला, तुम्हाला हॉस्पिटल दिसेल, तुमच्या म्हणजे आपलं पोलीस क्वार्टर्स, पोलीस स्टेशन, तुम्ही समोर गेले तर 2 कोटीचे आहे, एक कॉलेज रोडपासून 5 कोटीचा रस्ता बनला आहे. ते कोणी बनवलं मॅडम? कसं राहते, जो स्थानिक आमदार राहते तो बनवते. तो मी म्हणलं, मी आता हे काढून ठेवलो की आता मी बजेटमध्ये याला जिल्हा घोषित करीन, आत्ता तो आमदारच नाही आहे, तो जिल्हा घोषित करीन तर नंतर समोरचा आमदार जो बनवते तर त्याचं नाव घेते ना. बाकीच्यांचं खूप म्हणणं झालं की आता मला नवा चेहरा चाहिए. मॅडम नवीन चेहरा काही करू शकत नाही, तो फक्त आमदार राहील आणि जाना येणं चालू करेल. नानाभाऊ रुजलेले आहेत, त्यांना सगळं मालूम आहे आणि जोपर्यंत त्यांच्या हातात कोणताही पद येत, मंत्रीपद येत नाही आमदाराच्या हातात, तोपर्यंत तो व्यक्ती काही करू शकत नाही. आणि दादांनी जे म्हटलं विधानसभा अध्यक्ष बनले, मॅडम ते किती वर्ष राहिले तो विधानसभा? 11 महिने राहिले. ते त्याच्या त्याच 11 महिन्यामध्ये आपल्या इथे महामारी चालू झाली हे त्यांना पण माहिती आहे. त्यांनी म्हटलं की ते फक्त 11 महिने होते, त्यांना तर त्या सरकारने 5 वर्षासाठी नियुक्त केलं होतं. नानाभाऊंना सवय आहे कुठे गेले की खूप जास्त वेळ जास्त काळ टिकत नाही, त्यांना पटकन असं काही हे होऊन जातं, मनात अस्वस्थ होऊन जाते, पटकन राजीनामा देऊन मोकळे होऊन जातात. राजीनामा स्वतःवर कधीच न्याय देणार नाही, ते संविधान पदावर कधीच न्याय देणार नाही. संविधान पदावर 2 वर्ष आणि 6 महिने राहणार नाही, ते फक्त अशीच छोटचिट्टी देऊन नाटक करतील, जनतेला काहीतरी गुमराह करतील. आता जो जनतेनं नाकारलेला आहे हा फेक नेरेटिव्ह आहे का मुख्यमंत्री म्हणून, नाही तर मुख्यमंत्री बनणार नाही. आणि कोणत्याही संविधान पदावर, ते संविधान पदावर न्याय देताना संयम भूमिका लागते, ती संयम भूमिका नाही आहे.
बिलकुल बिलकुल मी इकडे येईन, त्यांचं म्हणणं की संयम भूमिका नाही आहे. मॅडम मला एक गोष्ट सांगा, खरंच नानाभाऊ जर असे नेता असते तर मागच्या 30 वर्षापासून त्यांना हरवणारा एकही कार्यकर्ता किंवा नेता का बरं आजपर्यंत कुणाला मिळाला नाही अपोजिशन पार्टीला, ते विचारा त्यांना. गो जेव्हा जेव्हा नानाभाऊ पटोले उभे राहतात तेव्हा तेव्हा भरघोस मदानी ते नेहमी निवडून येतात. आजपर्यंत BJP म्हणा किंवा कोणत्याही दुसऱ्या पार्टीनं त्यांना हरवण्यापर्यंत एकही कार्यकर्ता आणि एकही नेता आजपर्यंत निर्माण न झाला. म्हणजे कुठं ना कुठं लोकांच्या मनात त्यांच्याविषयी एक चांगली भावना आहे आणि लोक त्यांना आपला नेता मानतात, तेव्हाच तर ते नेहमी प्रत्येक इलेक्शनमध्ये भरघोस मदानी निवडून येतात ना मॅडम. सातत्याने आपल्याला बिलकुल बोला. विषय असा आहे, नानाभाऊ हे काँग्रेसचे पूर्वी होते, काँग्रेसमधून त्यांना तिकीट नाही दिलं त्यामुळे ते अपक्ष लढत लढत बंडखोरी करत गेले आणि साकोली आणि भंडाऱ्याच्या जनतेने त्यांना उचलून घेतलं. परंतु त्यांची जागा गोठल्यामुळे त्यांनी संधी साधू काम भाजपमध्ये आले. पूर्वी त्यांना काँग्रेस म्हणजे चांगलं होतं, मग नंतर ते भाजपमध्ये आल्यानंतर काँग्रेस बरोबर नाही आहे, परंतु मग भाजपमध्ये आल्यानंतर त्यांना इकडं मोठा होता येत नव्हता. म्हणून देशाच्या पंतप्रधानावर काहीतरी टीका करून आपला रस्ता सुखरूप करण्याचं काम केलं, ही सगळी नौटंकी नाटक सर्व साकोली विधानसभेच्या जनतेला समजून घेतलेले आहे. आता सध्या सगळीकडेच असं तुटाफुटीचं राजकारण. नाही, फुटाफुटीचं राजकारण ज्यांनी 5 वर्षासाठी अध्यक्षपद दिलेलं होतं आणि ते शेतकऱ्याचे भूमिपुत्र होते, या भागाला धानाचा बोनस ते देऊ शकले नाही, आणि सरकार सुद्धा त्यांच्यामुळेच पडली. त्यांनी जर विधानसभेच्या अध्यक्षाचा राजीनामा दिला नसती तर सरकार अशी पडली नसती. सरकार ते 5 वर्षासाठी म्हणजे नियुक्त केली होती. सरकार पाळण्याचे काम हे नानाभाऊचे आहे. तुमचं काय म्हणणं आहे? माझं एवढंच म्हणणं आहे की ह्या संपूर्ण आपण बघतोय कोण कुठल्या पक्षात किती काळ राहिला, कोण कुठल्या पक्षात गेला. मी तर म्हणेन ह्या पक्षाच्या पलीकडेही जाऊन अपक्ष येणारेही लोक आहेत आणि त्या पद्धतीनं काम करणारेही लोक आहेत. पक्ष हा विषय नाही, पण आपण जर ज्या ज्या क्षेत्रात ज्या ज्या भूमिकेतून, मग कोणी नगरसेवक असेल, आमदार असेल, खासदार असेल, प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रासाठी काही ना काही वाटा आपला निश्चितच त्यांनी त्या त्या पक्षातून त्या त्या सरकारमधनं निश्चितच देण्याचा प्रयत्न हा केला पाहिजे. आणि माझ्या प्रश्नाचं अजूनही कोणाकडून उत्तर नाही आलं की आपल्या कृषी महाविद्यालयाचं काय झालं बा, मला त्याचं उत्तर ऐकायला आवडेल. ते त्यांनी तेच आता सांगितलं, पण मी एक एक आणखी मी बोलेल की बरं, ॲग्री कॉलेजच्या विषय असा आहे, जागेच्या अभावी ॲग्री कॉलेज चालू व्हायला वेळ लागेल. ॲग्रिकल्चरच्या प्रोजेक्टमध्ये 40 एकर जागा ही PKO ने दिलेली आहे, उरलेली 60 एकर जागा ही सरकारची आहे, त्यातली बरीचशी जागा ही फॉरेस्ट डिपार्टमेंटची आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंटची जागा समजा तुम्हाला ॲक्वायर करायची असेल त्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये कुठली दुप्पट जागा त्यांना द्यावा लागते. आता यांना माहीत नाही आहे, कलेक्टर लेवलला सगळं प्रक्रिया पूर्ण झाली आणि त्याची प्रक्रिया आजही सुरू आहे. तुम्हाला सांगतो मी, 10 एकर ते 15 एकर जमीन फक्त त्यांना त्यांच्या डिपार्टमेंटला हस्तांतरण करायचं आहे आणि ज्या दिवशी ते हस्तांतरण होईल 100% बजेटमधून जे एकदा मंजूर झालेला प्रोजेक्ट आहे तो कॅन्सल होत नाही. कृषी विद्यालय आजच्या तारखेमध्ये कॅन्सल आहे असं कोणी ठामपणाने म्हणून दाखवावं. बरोबर, आपण आता बरीच चर्चा कृषी विद्यापीठावर केली आहे, पण इथे ताई पण आहेत, आपण त्यांचं ऐकून घेऊ. कारण आम्ही सगळ्याच साकोलीच्या पुरुषांचं ऐकलं, पण आपण ताई तुम्ही काय सांगाल, तुम्ही साकोलीच्या विकासावर काय सांगाल, विकास कामांवर तुमचं काय म्हणणं आहे? आतापर्यंत तरी आपल्या साकोली याच्या क्षेत्राचा विकास झालेला नाही आहे आणि ज्या काही योजना आहेत महिलांसाठी, ह्या महिलांसाठी योजना आतापर्यंत आमदार साहेबांनी आणलेल्या नाही आहेत. जे काही योजना आणलेल्या आहेत त्या आपल्या महाराष्ट्र सरकारने आता जे आहेत त्यांनी आणलेल्या आहेत. लाडकी बहिणीचे पैसे आलेत का तुम्हाला? हो, लाडकी बहिणीचे पैसे आले. बरं, एक तर आपण म्हटलं की पाणी, रस्ता आणि वीज हे महत्त्वाचे मुद्दे असते खूपदा याच्यामध्ये, ते त्याचा विकास झाला आहे का, त्या समस्या दूर झाल्या आहेत का? तेवढ्या प्रमाणात तरी नाही झालेल्या आहेत. नाही झालेलं मला तुम्हाला वाटते नवा चेहरा पाहिजे म्हणजे? मला माझ्या मनातून सांगत आहे, मला खरंच नवीन चेहरा म्हणजे ह्या विभागामध्ये किंवा या क्षेत्रामध्ये नवीन चेहऱ्याची खरंच गरज आहे. खरंच गरज आहे. ताईंकडूनही आपण ऐकलं ज्या काही योजना आहेत सरकारच्या, आपण इकडे पण येऊ. त्यात दादा तुमचं काय म्हणणं आहे? मागील 25 वर्षापासून आमचे लाडके नेते जे आहेत नानाभाऊ, त्यांनी आपला आळाखाडा काढावा आणि आमच्या भाजपचे जे बाळाभाऊ होते 5 वर्ष त्यांनी काम केलं भाजपमध्ये, त्यावेळेस नानाभाऊ खासदार होते. काम करायची इच्छा असली तर माणूस कुठूनही काम करतो आणि काम आणून दाखवतो. नानाभाऊ इतका मोठा नाव आज महाराष्ट्रामध्ये आहे, आमचा बाळाभाऊ पहिल्यांदाच आमदार बनला होता, तरी 5 वर्षामध्ये 1700 करोडचे कामं त्यांनी आणले. आणि गावोगावी जेव्हा पावसाचे दिवस राहायचे तेव्हा लोकांना जायसाठी तिथे जागा नव्हती, नाल्यांवरून पाणी वाहून जायचं, गावांसोबत संपर्क तुटायचं, सगळ्या गोष्टींना मध्यस्थी ठेवून बाळाभाऊंनी गावोगावी
प्रत्येक क्षेत्रामध्ये लाखांदूर असो, साकोली असो किंवा लाखनी असो, गावोगावी त्यांनी पुलिया बनवायचे कामं केले, जेणेकरून पावसाळ्यांमध्ये मॅडम ज्या गावात राहतात ना लवारी उमरी, तो पुलिया जाऊन पहा. आणि नाना भाऊने जाऊन मोठा पुलिया बनवला इथून गडकुंबलीवाला पुलिया, तो जाऊन पहा मॅडम. वडाभाऊनीच त्यासाठी भूमिपूजन केलेलं आहे. नंतर ते कसं राहते भूमिपूजन आमचे भाजपाचे नेते करतात आणि मग हे काम दाखवतात. आता कामाच्या बाबतीत मी आता दोन्ही बाजूच्या लोकांचे म्हणणे खूप ऐकून घेतलं. बऱ्याच साऱ्या विकासावर गोष्टी झाल्या. मी सांगेन, जर तुम्ही एवढं मोठं स्वतःचं नाव आहे, स्वयंघोषित तुम्ही नेते आहे, जर स्वयंघोषित नेते आहे, तुम्ही 25 वर्ष काहीच नाही केलं आणि आज कुठंतरी म्हणजे या क्षेत्रात साकोली विधानसभा क्षेत्रात निश्चितच कुठं जातीपातीवर राजकारण करून यापर्यंत त्यांनी पदं भोगली आहेत आणि आता इथली जनता तुमच्या माध्यमातून गेल्या 20 मिनिटापासून तुम्ही बाईट घेत आहेत, म्हणजे कुठंतरी इथली जनता एक जागरूक झाली आहे की खऱ्या अर्थानं विकासावर असेल, रोजगारावर असेल, या पद्धतीचं इथं नाही. तर आजपर्यंत मी या जातीच्या त्या जातीच्या मी फलाना ढिमका त्याच जातीवर लोकांना भूलथापा देऊन तुम्ही आजपर्यंत नेतृत्व केलं आणि खऱ्या अर्थानं मी तुमच्या नवराष्ट्राच्या नवभारतचं अभिनंदन करेन की या माध्यमातून इतकी जनता बोलती झाली, विकासाचं खरं रूप इथं दिसायला लागलं. आणि जे आमचे मित्र आहेत काँग्रेस पार्टीचे, ते म्हणजे असं असते की जी कामं माननीय बाळाभाऊंचं नाव घेतलं, बाळाभाऊ काशीवर 2014 ते 2019 आमदार होते, महायुतीची सरकार होती, त्यावेळेस सगळे टेक्निकल शासन माझ्या चॅलेंज आहे पूर्ण. तुम्ही त्या डिपार्टमेंटला तुम्ही आता चालले जा, त्यांनी टेक्निकल शासन जे सगळ्या ज्या मंजुऱ्या घेतल्या आहेत त्या सगळ्या बाळाभाऊ काशीवर यांच्या काळातल्या आहेत. आणि आज त्यांना जेव्हा विकासाच्या 25 वर्षाच्या लोकांनी जो नेरेटिव्ह जो एक विकासाचा एजेंडा ठेवला आहे 25+5 म्हणजे तुमचा पूर्ण 25 वर्षाचा कार्यकाळ, आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये सन्मान्य बाळाभाऊ काशीवर यांचा 5 वर्षाचा कार्यकाळ, याला बाळाभाऊंनी पण चॅलेंज केला आहे का तुम्ही या खुल्या मैदानात या, तुम्ही आपले 25 वर्षाचे कामं बोलून दाखवा. मी माझ्या 5 वर्षाच्या कामं दाखवतो आणि जर मी कुठे जर कमी पडलो 1% तर मी समोरच्या काळामध्ये आपलं राजकारण करणार नाही. आणि माझं चॅलेंज आहे की हे जेवढे बी आता त्यांनी सांगितलं कृषी महाविद्यालयाच्या गोष्टी सांगल्या, मला सांगा मॅडम जर एखादा प्रोजेक्ट तुम्हाला निर्माण करायचा आहे पहा ते बोल पहा त्यांना सांगा. मी येते तुमची सिस्टम त्यांचं घेऊन घ्या ना पहिले बोलून घ्या. नाही आता कसं आहे खरं बोललं आमदार पद नाही राहिली तेव्हा सांगायचं का आम्ही भूमिपूजन केले हा होते का यांचं पण आपण ऐकून घेऊयात. बिलकुल यांचं आपण ऐकून घेऊया. मंजूर कामाची दिष्ट आहे, जर त्यांचे ते म्हणतात नाही बाळाभाऊ जर तयार असतील तर आम्ही त्यांना झालेल्या कामाची लिस्ट द्यायला तयार आहोत, काही त्याच्यामध्ये हे नाही आहे. जे कामं रोडवर झालेले आहेत ओरिजिनल झालेल्या कामाची तुम्हाला आम्ही लिस्ट देतो, असं नाही आहे. म्हणजे काही हे नाही करायचं, त्याला काय म्हणतात काही खोटे आरोप नाही करायचे. झालेल्या कामं जे आता ग्राउंड लेवलवर झालेले आहेत त्या कामाची आम्ही तुमच्या हातामध्ये लिस्ट द्यायला तयार आहोत. आणि दाखवायला पण तुम्ही काय सांगता आजोबा, तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्यांचं ऐकून तुम्हाला काय नवीन चेहरा पाहिजे की नाना पटोलेच पाहिजे ना? आपल्याला काय समजलं नाही ते आपण फक्त वोट करतो. इतक्या वर्षापासून थांबले आहे सगळे बोलत आहे, तुम्ही ऐकत आहे, तुमचं काय म्हणणं? आपल्याला त्याच्याबद्दल राजकारणाबद्दल काय समजलं नाही. आपण चेहरा नवीन पाहिजे की नाना पटोलेंचा पाहिजे? जो आता बेडवर भेटेल तिकीट पाहू, तिकीट भेटलं तर काय सांगता नाही. ते प्रफुल्ल भाईवर बोलले, तुम्हाला थोडंसं बोलले. बरं, मी म्हणतो प्रफुल्ल भाईनं जशी आपला भेल आणला त्याच्यानंतर प्रफुल्ल भाईले लोकांनी पाठ दाखवला, प्रफुल्ल भाई जी पडले मग येणाऱ्या खासदाराचा काम होताना त्याचा पाठपुरावा करणे, ते आमचे नॅशनल नेते आहेत प्रफुल्ल भाई. त्यांनी आता चुलबनसाठी पैसा आणला, त्याच्यानंतर लाखांदूरले ऊसाचा कारखाना आणला. आता लोक कशा चर्चा करतात का हा इलेक्शन गेल्यानंतर तो कारखानाही उचलून येतील असा होऊ शकते का? म्हणून प्रफुल्ल भाई आहेत, तेथे प्रफुल्ल भाईच राहतील. म्हणून आम्हाला नवीन चेहऱ्याची आवश्यकता आहे. प्रफुल्ल भाई पटेल आणि नाना पटोले यांच्यात आपल्याला वेगळं हे पाहायला मिळतं, इकडे पण आता नवीन एक चेहरा आपल्याला मिळत आहे बऱ्याच वेळेस, काय सांगणार आहे तुमचं? सर्वप्रथम मी तुमच्या चॅनलचं अभिनंदन करतो की तुम्ही या साकोली स्टेशनपर्यंत पोहोचले. तर या ठिकाणी मी एवढंच सांगू इच्छितो की नानाभाऊ प्रथम जिथं इथं जो मुद्दा चालला आहे तो मुख्यमंत्र्याचा, नानाभाऊ मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत असं त्यांच्याकडूनच घोषित झालं आणि तेच म्हणतात त्यांचे जे सहयोगी आहेत ते पण बोलतात. आता इथं माझ्या मित्रांनी काही म्हटलं
की नाना भाऊ मोठे नेते नाही आहेत आणि मुख्यमंत्री पदासाठी मोठा नेता राहिल्याशिवाय मुख्यमंत्री बनू शकत नाही हे एक माझं म्हणणं आहे. बिलकुल बिलकुल. एक आपण इकडे आपण तुमच्या सगळ्यांचं आम्ही ऐकून घेतलं, पण साकोलीचा युवा वर्ग त्यांचाही मला आवडेल. काय सांगाल तुम्ही, तुमचं काय म्हणणं, कसा आहे निवडणुकीचा माहोल? एक युवा म्हणून आमचं एक म्हणणं आहे की बस सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या क्षेत्रामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बेरोजगारी. जर मी बेरोजगार आहे, मी इंजिनियर झालेला आहे आणि माझ्यासारखेच बरेच इंजिनियर या ठिकाणी पडलेले आहेत बऱ्याच ठिकाणी. आता बऱ्याच लोकांनी एक इथे कुठे ना कुठे पक्ष म्हणून किंवा हे बोलत आहेत, पण एक युवा आणि जनरल प्रश्न म्हणून कोणी बोलत नाही. मला सांगा, जर मी माझ्या क्षेत्राचा विचार केला तर रोजगार म्हणून आम्ही कुठे घेत जाऊ? ज्या ठिकाणी ज्यावेळी भेलचा प्रकल्प या ठिकाणी आला, भेल आल्याच्या नंतर नानाभाऊ 4 महिने बोलले की बा नाही भेल येईल, पक्का येईल, आहेत त्याचे व्हिडिओ पण आपल्याकडे आहेत. तर त्यांनी बोलले होते की बा नाही येणारच आहे, पण त्याच्यानंतर आम्हाला याच्याशी घेणदेण नाही आहे की तुम्ही तिकडे काय करून आलाय, कोण सरकारमध्ये. आम्हाला हे म्हणणं आहे की जर आम्ही आमच्या क्षेत्राचा आमदार निवडून दिला, आमच्या प्रश्नाचे उत्तर आम्ही त्यांना विचारू. आम्ही या ठिकाणी आकलन करताना 25 वर्षाचं आकलन करू. तुम्ही जर आज म्हणत असाल की साकोलीमध्ये 100 दुकानं उघडणार आहे, हा म्हणजे विकास नाही झाला. जर आज विकास म्हटल्याच्या नंतर तुमच्यामध्ये टोटल आज साकोली, लाखनी आणि लाखांदूर तिन्ही क्षेत्र त्यामध्ये आले, तुम्ही आकलन करताना तिन्ही क्षेत्राचा विचार करा, 25 वर्षाचा एक विचार करा. तुम्ही हे नका विचार करू की बा 100 कोटी आणले, 500 कोटी आणले, हा विकास नाही आहे. तुम्ही खूप एक समाज मंदिर बांधले म्हणून विकास झाला, रोड बांधले म्हणून विकास झाला, असं नाही आहे. आज या क्षेत्रातली आर्थिक परिस्थिती काय, यावर्षी म्हणजे प्रत्येकच वर्षी, यावर्षी नाही, आज जर पावसाचं पाणी आला, पूर आला, पूर आल्याच्या नंतर काय परिस्थिती होऊन राहिली, लाखांदूर तालुक्यामध्ये जाऊन पहा, तुम्ही सगळीकडे जाऊन पहा. आज नानाभाऊ प्रत्येक वेळी लाखांदूर तालुक्यामधून सर्वात जास्त लिडनी बाहेर येतात. आज जर पुराची तुम्ही स्थिती जर पाहिली, त्या ठिकाणी इरिगेशनची सिस्टम नाही आहे. आज आमचा हा जो क्षेत्र आहे, हा पूर्ण क्षेत्र शेतीचा क्षेत्र आहे, तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मग मला सांगा, जर तलावांचा जिल्हा आहे तर तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय केलं? आज आपण जर तुलना केली की महाराष्ट्र एक आहे, महाराष्ट्र एकच आहे ना, पूर्व आणि पश्चिम महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्ही जाऊन पहा, तिथल्या शेतकऱ्यांची हालत जाऊन पहा, तुम्ही 3 करोडपती आहे. आज फॅन्टमसारख्या अशा मोठ्या मोठ्या गाड्या त्यांच्याकडे घेण्याची त्यांची क्षमता आहे. आज आमचा शेतकरी 5000 रुपयासाठी इकडे तिकडे भटकतो का बरं? कारण आमच्या इकडल्या आमचे जे प्रतिनिधी आहेत ते कोणत्या पक्षाचे आहेत तो विषय वेगळा. पण जर आम्ही नानाभाऊला दरवर्षी निवडून देत आहोत तर नानाभाऊचं काम आहे की ते टेक्नॉलॉजी आमच्याकडे आणली पाहिजे. ते टेक्नॉलॉजी नाही, आमच्याकडल्या लोकांना काय पाहिजे? टेक्नॉलॉजी पाहिजे. टेक्नॉलॉजी आहे नाही, त्याच्यानंतर आज आम्ही बेरोजगार आहे. भेलसारखा एखादा प्रकल्प तर चला ठीक आहे, विधानसभेमध्ये एकतरी प्रश्न तरी उचलला का? उचलला पाहिजे ना. तुम्ही ठीक आहे म्हणत आहे की बा हा केला, गार्डन केले, गार्डननी काय होत नाही. मला सांगा, 200 करोडची तुम्ही गार्डन आणून राहिले, आम्ही गार्डनमध्ये जाऊन झोपणार आहे का? आमचा मुद्दा विकास आहे ना. मला सांगा, दुकान उघडले म्हणजे विकास झाला नाही, 2-4 रोड बांधले किंवा खूप रोड बांधले म्हणून विकास झाला का? नाही. आज आमची स्थिती हलवली आहे ना. आज आमचा शेतकरी बीमार पडला आहे. आज मी तुम्हाला सांगतो, सासरा या गावी एक मेश्राम नावाचा व्यक्ती, तो मरण पावला. कशाने? कावीडनी. का बरं मरण पावला? कारण त्याच्याकडे त्याचे जे 2 मुलं होते हे नागपूरला आणि पुण्याला ते नोकरी करण्यासाठी गेले. का बरं? कारण आमच्याकडे रोजगाराची संधी नाही, आमच्याकडे सगळे लोक मराठवाड्यामध्ये जाते. का बरं? हा एक हाच महाराष्ट्र आहे ना, एकच महाराष्ट्र, 2 तुकडे. का बरं? त्या ठिकाणी त्या पश्चिम महाराष्ट्रातले नेते प्रत्येक एका याच्यावर आपले सगळे अजेंडे उभे ठेवतात. त्या विधानसभेमध्ये पश्चिम महाराष्ट्राचा तो कुठल्याच पक्षाचा असो त्याची गोष्ट ऐकली जाते, आमच्या नेत्यांची का बरं गोष्ट ऐकली जात नाही? कारण आमचे नेते या कुठे ना कुठे कमकुवत आहेत. याच्याशिवाय आम्ही काय म्हणू शकत नाही. कारण आज सगळे मी या ठिकाणी आता बऱ्याच वेळचं हे सगळं पाहत आहे, सगळे म्हणून राहिले आम्ही 500 करोड केले, आम्ही 200 करोड केले. हा आमचा मुद्दा नाही आहे. आमचं म्हणणं आहे की आम्ही रोजगार आहे, आम्हाला रोजगार कुठून मिळेल? याच्यावर नानाभाऊंनी किती वेळा प्रश्न विचारला. 25 वर्षापासून आज ते कुठले काही टर्म असेल ते बीजेपीमधून झाले. कोणी म्हटलं की बा सरकारमध्ये नाही आहे, आम्हाला त्याच्याशी काय घेणदेण नाही, कोण सरकारमध्ये आहे नाही आम्हाला अशी घेणदेण नाही. आमचं हे म्हणणं आहे की आम्ही ज्या प्रतिनिधीला निवडून देतो आम्ही त्याला प्रश्न विचारणार आहे, आम्हाला दुसऱ्याशी काय घेणदेण नाही. त्यांनी विधानसभेमध्ये किती वेळा प्रश्न विचारला? आज आमच्याकडे जर तलावांचा जिल्हा आहे, तलावांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाते, तलावांवर किती तुम्ही प्रक्रिया केल्या? आज गोड्या पाण्याच्या माशीची जगभर आज एक काय म्हणतो डिमांड आहे. आज आमच्याकडे किती मासेमारीचा हे केलं जातं, व्यवसाय केलं जात नाही. म्हणजे कुठे ना कुठे एकतर आमच्या नेत्यांना अक्कल नाही आहे, त्यांना समजत नाही, किंवा शिक्षणाचा अभाव आहे. आता सध्या तरी साकोलीमध्ये उच्च शिक्षित लोकांची आवश्यकता आहे. का बरं? त्यांच्याकडे काहीतरी विजन पाहिजे, विजनच नाही. जर विजनच नसेल तर काय अर्थ नाही ना. तुझ्याकडे तुझं काय म्हणणं? नमस्कार, आम्ही भाविक लांजीवरून आहे आणि मी एक ॲग्रिकल्चरचा स्टुडंट आहे. यावर्षी माझ्या ॲग्रिकल्चर पूर्ण झाला. माझी एक अशी विनंती आहे की आमच्या क्षेत्रामध्ये कुठेही ॲग्रिकल्चर हा कॉलेज नाही. आधी काही दिवसापूर्वी आमच्या मोठ्या नेत्यांनी आदरणीय यांनी सांगितलं की या ठिकाणी ॲग्रिकल्चर कॉलेज होणार आहे, त्यांनी प्रयत्न करावं. आणि एक मोठा मुद्दा आहे की आमचा जो हा विदर्भ आहे
हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा एरिया आहे. आमच्या इकडे असं म्हणतात, आम्ही रोज पुस्तके वाचतो, मला पुस्तके वाचायची आवड आहे. हिंदू मुस्लिम सिख ईसाई रहे देश का प्यारा, शान दार हो मेरा भारत, शान दार हो मेरा. आणि आता अशी विनंती आहे की जातीपातीच्या राजकारणामध्ये आपला हा क्षेत्र विभागला गेला आहे. या जातीच्या त्या जातीच्या कोणत्याही जातीच्या या ठिकाणची या ठिकाणी वर्चस्व नाही. आणि ह्या जातीपातीच्या राजकारण जो करत असेल, यावर्षी जनतेने एक मनामध्ये ठाणलं आहे की जो करेगा जात की बात उसके पिछवाडे पे पडे गेलात. आणि आता यावर्षी हा जातीपातीचा राजकारण संपून नवीन युवा तळपदार आणि शिक्षित चेहऱ्याला कुठेतरी एक जागा देण्याची गरज आहे, एवढाच मी सांगू इच्छितो. कुठे ना कुठे तेच आहे. तुम्ही बघा, आता ठीक आहे, जेवढे झाले आले गेले आम्हाला तशी गिंद नाही. आम्हाला आता नवीन पाहिजे, काही ना काही नवीन केल्याशिवाय अर्थ नाही आहे, कारण पुन्हा पुन्हा तेच ते. तर आजचा इथला युवा आपण पाहिला, त्यांना विकास काम हवाय, काहीतरी नवीन हवंय. बेरोजगारीवर जर आपण पाहिलं तर मात्र इकडे पण आपण येऊयात. तुमचं काय म्हणणं आहे दादा, काय सांगाल? मी पाहते, तुम्ही ऐकत आहे, तुमचं काय म्हणणं आहे? तर असंही आपण हे पडतं की दादा तुम्ही काय सांगाल? नाना भाऊला भरपूर विकास केलेला आहे 5 वर्षामध्ये. लोक विकास नाही म्हणतात, पण भरपूर विकास तुम्ही बघा, साकोलीमध्ये भरपूर विकास आहे 5 वर्षामध्ये. आणि जे काही आता भाऊला जो आपल्याला निवडणुकीमध्ये जिंकायचे आहे, आणि मुख्यमंत्रीचे दावेदार बी पण आहेत भाऊ आता. आणि एक वेळ त्याला म्हणजे भलाही मुख्यमंत्री नाही बनले, पण मंत्रीपद तर भेटणारच आहे त्यांना. आणि मंत्रीपद भेटल्यानंतर अजून विकास होईल साकोली शहराच्या आणि या क्षेत्राच्या विधानसभाच्या, तर भरपूर विकास होईल. बिलकुल बिलकुल दादा, आता एकंदरीतच आपण सगळ्यांचे मतं जे आहे ते ऐकून घेतले आहे, आरोप प्रत्यारोप झाले. आणि एका गोष्टीचे दोन पैलू असते, एका नाण्याचे दोन सिक्के आपण पाहिले. इकडे आपण पाहतो कोणी म्हणतात की नाना पटोले हवे आहेत, त्यांनी विकास कामं केले, तर काही इथे नवीन की त्यांना नवीन चेहरा हवा आहे, अजूनपर्यंत विकास काम झाले नाही. आपण युवांकडून ऐकून घेतलं, त्यांना बेरोजगारी दूर हवी आहे, पण एकंदरीतच इथे आपल्याला संमिश्र असं जे मतदारांचा मत आपल्याला इथे आपल्या भेटलेलं आहे. पण या साकोली मतदारसंघात पुढे काय होणार आहे, कारण अजूनपर्यंत महायुतीकडनं सीट अजूनपर्यंत आलेली नाही, उमेदवारी अजूनपर्यंत जाहीर झालेली नाही आहे. पण आल्यानंतरचं ते दृश्य, ते चित्र काय असणार आहे ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण बऱ्याच लोकांना नवीन चेहरा हवा आहे. तर कोणी म्हणतात की नाना पटोले आहे, त्यांना बराच एक्सपिरियन्स आलेला आहे, आणि हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे की भावी मुख्यमंत्री नाना पटोले होतील का, कारण इथे मोठ्या प्रमाणात आपल्याला फ्लेक्ससुद्धा पाहायला मिळणार आहे. तर हे काट्याची टक्कर होते की काय नवा चेहरा येतो की नाना पटोलेंच्याच हातात साकोलीची डोर असते, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. साकोली विधानसभा क्षेत्राच्या अपडेट्स मी तुमच्यापर्यंत क्षणाक्षणापर्यंत पोहोचवत राहणार आहे. तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा महाराष्ट्राचा महासंग्राम. कॅमेरा पर्सन तन्मयसह रश्मी गडीकर, नवराष्ट्र, साकोली.